नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी मृण्मयी भजक. दिवाळी अक्षरशः आठवड्याभरावर आली आहे आणि दिवाळी एवढ्या तोंडावर आली आणि केवढी कामं अजून उरली आहेत, हे वाक्य, हे पालुपद घरोघरी प्रत्येक महिलेच्या तोंडी आपल्याला हल्ली ऐकू येताना दिसतंय. कारण सण आणि महिला यांचं एक अतूट नातं असतं. जेव्हा सण येतात तेव्हा महिला प्रफुल्लित होतात आणि अक्षरशः दुप्पट उत्साहाने कामाला लागतात. 21व्या शतकातील महिलेसाठी तर हे आणखी एक आव्हान आहे, कारण नोकरी व्यवसाय सांभाळून ती हौसेने हे सगळं करत असते. पण हे सगळं करत असताना तिच्या आरोग्याकडे मात्र कधीतरी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येतं. खाणं पिणं, आरोग्य आणि विशेषतः काही चाचण्या करायच्या असतात ह्या सगळ्यांकडे महिला जनरली दुर्लक्ष करताना दिसतात. पण आज आहे वर्ल्ड स्ट्रोक डे आणि वर्ल्ड स्ट्रोक डेच्या निमित्ताने महिलांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी किंवा नक्की स्ट्रोक म्हणजे काय, अर्धांगवायू म्हणजे काय आणि तो आपल्याला होऊ नये, तो झटका आपल्याला बसू नये किंवा जर तसं काही झालं तर त्यासाठी तुरंत काय आपण काळजी घेऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या भागात. आजचा विषय काय आहे सखी सह्याद्रीचा तो जाणून घेऊया. आज आहे वर्ल्ड स्ट्रोक डे आणि त्यानिमित्ताने आपला खास कार्यक्रम आहे लढा अर्धांगवायूशी. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर राहुल चकोर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. डॉक्टर राहुल चकोर हे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालय इथं. खरं तर आपल्याला हार्ट अटॅक म्हणजे काय हे जनरली माहिती असतं, पण ब्रेन स्ट्रोकची जी लक्षणं आहेत ती अजूनही आपल्या कडे सर्वसामान्यपर्यंत पोहोचलेली नाहीयेत. त्याची लक्षणं काय आहेत, कसा ओळखायचा की आपल्याला ब्रेन स्ट्रोक झालेला आहे, अर्धांगवायू म्हणजे काय आणि ह्या सगळ्याविषयी आज आपण सखोल मार्गदर्शन सरांकडून करून घेणार आहोत. त्यासाठी तुमच्या मनातले जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते जरूर विचारा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत ते टिपून घ्या. फोन नंबर्स असे आहेत 2490 8050 आणि 2498 8050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जेव्हा तुम्ही फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा आणि आजचा जो विषय आहे ब्रेन स्ट्रोक आणि अर्धांगवायू याविषयीच आपले जे प्रश्न आहेत ते असू द्यात. तर सुरुवात करूया. सर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आपण म्हणतो की आज वर्ल्ड ब्रेन स्ट्रोक डे आहे, स्ट्रोक डे आहे, तर ह्या दिवसाचं औचित्य काय आहे कारण जगभरात हा पाळला जातो? असं आहे की वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशन या संस्थेनी हा वर्ल्ड स्ट्रोक डे असा साजरा करतात ते अनेक वर्षांपासून. याचं मुख्य कारण असं आहे की लोकांमध्ये स्ट्रोक बद्दलची माहिती खूप कमी आहे, त्यामुळे लोकांमध्ये एक जागृती निर्माण करण्यासाठी की स्ट्रोक म्हणजे काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, तो प्रतिबंध त्याचा कसा करायचा, प्रिव्हेंशन कसं करायचं, जर स्ट्रोक झाला तर त्वरित त्याचे उपचार काय आहेत, बरोबर, उपचार झाल्यानंतर पेशंट बरा होऊ शकतो का नाही, जर पेशंट बरा झाला तर अतिउत्तम, नाही झाला तर त्या पेशंटला जर अर्धांगवायू राहिला आणि त्याच्यामुळे अपंगत्व आलं तर त्याच्याशी कसा सामना करायचा, या सगळ्या गोष्टींबद्दल लोकांना अतिशय कमी माहिती आहे. जसं तुम्ही म्हणाला की हार्ट अटॅक लोकांना माहिती आहे पण स्ट्रोक लोकांना माहिती नाही आहे. कारण त्याचं एक असं आहे की त्याला वेगवेगळी नावं आहेत. स्ट्रोक आहे म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, मराठीत त्याला पक्षाघात म्हणतात, मस्तिष्काघात म्हणतात किंवा अर्धांगवायू म्हणतात किंवा फालिज म्हणतात. असे वेगवेगळी नावं असल्यामुळे थोडं कन्फ्युजन एक क्रिएट झालेलं आहे. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी माझ्या मते तर ते एकच गोष्ट सांगतात की ते स्ट्रोक म्हणजे त्याच्याने रक्तपुरवठा जेव्हा मेंदूमध्ये खंडित होतो किंवा रक्तवाहिनी फुटते आणि मेंदूच्या या विशिष्ट भागाचं काम बंद होतं, त्याच्याने पेशंटला अर्धांगवायूचा झटका येतो, त्यालाच आपण स्ट्रोक म्हणतो. किंवा लोकांना समजण्यासाठी त्याला आता ब्रेन अटॅक, जसं हार्ट अटॅक समजतं तसं ब्रेन अटॅक हे पण एक नाव त्याला दिलेलं आहे. तर ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो. बरोबर. आपण बघतो की बऱ्याचदा असे जे आजार आहेत की हे असे एकदम येणारे आजार आहेत, म्हणजे ह्याची काही पूर्वलक्षणं दिसतात का, काय सांगाल तुम्ही? अतिशय महत्वाचा प्रश्न आणि चांगला प्रश्न आहे की कारण की स्ट्रोक जेव्हा होतो तर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी खूप कमी वेळ त्यावेळी असतो. गोल्डन अवर जो आहे तो फक्त 4.5 तासाचा आहे,
त्याकरता एकदा स्ट्रोक झाल्यानंतर खूप वेळ कमी आहे, त्यामुळे तो प्रिव्हेंट कसा करायचा किंवा त्याची लक्षणं काय असू शकतात, ज्याच्या जेणेकरून आपण ती लक्षणं आपल्याला दिसली तर आपण लगेच त्याच्यावर उपचार करू शकतो, ते लोकांना माहिती व्हायला पाहिजे. तर स्ट्रोकची कारणं आहेत, त्याला रिस्क फॅक्टर्स आम्ही म्हणतो, कारण की त्याला एक कारण नाही आहे, त्याला वेगवेगळी रिस्क फॅक्टर्स आहेत. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, चरबीचं प्रमाण शरीरात जास्त असणं, नंतर स्मोकिंग, सिगरेट स्मोकिंग, स्थूलपणा, शारीरिक कसरत कमी असणं, हे सगळे रिस्क फॅक्टर्स आहे. आणि त्याच्या आणि हे सगळे रिस्क फॅक्टर्स जे आहेत ते मॉडिफायबल आहेत, म्हणजे ते आपण त्याच्यावर काहीतरी करू शकतो, त्याच्याने हे कंट्रोलमध्ये करू शकतो. काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत की ते मॉडिफायबल नाही, त्याच्याबद्दल आपण काही करू शकत नाही. उदाहरणार्थ वय, जसं वय वाढत जातं तसं स्ट्रोकचं प्रमाण वाढत जातं, त्याच्या वयाबद्दल तर आपण काही करू शकत नाही कारण की ते आपल्या हातात नाही आहे. पण बाकीची जी हे रिस्क फॅक्टर्स आहेत ती आपण कंट्रोल करू शकतो. बरोबर आहे. दुसरं एक सांगावं असं वाटतं की जेव्हा स्ट्रोक अटॅक पेशंटला येतो किंवा जेव्हा अर्धांगवायू येणार असतो त्याच्या आधी देखील पेशंटला त्याची काही लक्षणं दिसतात, त्याला आम्ही ट्रान्झियंट इश्केमिक अटॅक असं म्हणतो. त्यामध्ये काय होतं की काही तात्पुरत्या काळाकरताच, काही मिनिटाकरता किंवा अर्धा तास, एक तासाच्या आत पेशंट पूर्ववत होतो, पेशंटला अर्धांगवायूचा झटका येतो आणि तो परत पेशंट नॉर्मल होतो. अच्छा. आणि त्यामुळे हे एक लक्षण असतं की नंतर मोठा स्ट्रोक अटॅक येऊ शकतो पेशंटला. तर असं जेव्हा होतं तेव्हा विशेष करून महिलांनी दुर्लक्ष न करणं त्याच्याकडे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की अंगावर काढणं किंवा बाबा काही आता नीट झालं तर आता काय करायचं, काही करायची गरज नाही असं न करता, हा एक 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 ते सिम्प्टम आहे की एक की आपल्यानंतर स्ट्रोक अटॅक येऊ शकतो, आणि असं काही लक्षण दिसलं तर त्याच्यावर लगेच त्याच्या डॉक्टरांना भेटणं त्याच्यामध्ये गरजेचं. बरोबर. पण हे प्रत्येक वेळी हे जे लक्षण आहे की सुरुवातीला एक अर्ध्या तासाचा एक अटॅक येतो आणि नंतर एक मोठा अटॅक येतो, तर हे प्रत्येक वेळी दिसतंच का? बऱ्याच वेळी असं दिसून येतं की ट्रान्झियंट इश्केमिक अटॅक, वॉर्निंग स्ट्रोक किंवा TIS हे बऱ्याच पेशंट्सला होत असतं, पण ते लोकांना त्यावेळी लक्षात येत नाही की काही सेकंदापुरतंच किंवा काही मिनिटापुरतंच फक्त तपप झालं, बोलता नाही आलं, चेहरा वाकडा झाला, हात एका बाजूचा हात आणि एका बाजूचा पाय लुळा पडला आणि तो पूर्ववत काही मिनिटातच झाला, तर लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही आणि ते अंगावर काढतात, विशेषतः स्त्रिया ते अंगावर काढतात, आणि मग त्याच्यावर लक्षणं दिल्यामुळे तो आजार बळा होतो आणि नंतर पूर्ण हेमिप्लेजिया किंवा अर्धांगवायूचा झटका येण्याची चान्सेस असतात. बऱ्याच पेशंटमध्ये असं होतं. बरोबर. म्हणजे मला वाटतं की ही एक खूपच चांगली, ज्याला आपण म्हणतो की इशारा आहे धोक्याचा, की जो आपण टाळता कामा नये किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. आणि सर, अशा वेळी काय करावं? म्हणजे समजा एक थोडा वेळ तुम्ही म्हणालात की काही मिनिटं अशा प्रकारचा एक आपल्याला एक धोक्याची सूचना येऊ शकते, समजा जर तशी आली तर त्यानंतर आपण काय पावलं घेणं आवश्यक आहे? त्यामध्ये असं आहे की जेव्हा असं TIA अटॅक जर पेशंटला आला तर त्या पेशंटनी लगेचच रुग्णालयात जाणं गरजेचं आहे, आणि जे रिस्क फॅक्टर्स जे आहेत, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हे सगळे रिस्क फॅक्टर्स चेक करणं महत्त्वाचं आहे. यातली काही रिस्क फॅक्टर्स असतील तर त्याचा योग्य ऑब्झर्व त्याचं योग्य ते ट्रीटमेंट त्यांनी घेतली तर परत तसा अटॅक त्यांना येणार नाही आणि मोठा स्ट्रोक अटॅक येण्यापासून ते वाचतील. जर समजा असा जो TIA जर अर्ध्या तासापेक्षा जास्त राहिला असेल तर त्या पेशंटला 24 तासासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवतात, त्यांचं मॉनिटरिंग, अर्धांगवायू झटका येणार नाही. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, कार्यक्रमातला पहिला फोन आहे. नैना बनसोडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार. अर्धांगवायू झाल्यानंतर 4 तासाच्या हॅलो हॅलो बोला. बोला ना, सलग विचारा प्रश्न. अर्धांगवायू झाल्यानंतर 4 तासाच्या आत डॉक्टरला आपण जाऊ शकत नाही तर घरच्या घरी आम्ही कोणता उपचार करू शकतो पेशंटवर? ओके, धन्यवाद नैना. आपला प्रश्न आहे तो अतिशय योग्य आहे की जसं डॉक्टरांनी सांगितलं की 4 तासाच्या आत आपल्याला जी ट्रीटमेंट आहे, जे उपचार आहेत ते घेणं अतिशय आवश्यक आहे. पण जर तसं शक्य नसेल तर काय करायचं हे जाणून घेऊया. आणि सर, त्यांनी असं विचारलं होतं की लगेच ट्रीटमेंट घेणं हे आवश्यक आहे, पण समजा काही कारणाने हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं हे शक्य नसेल 4 तासाच्या आत, तर आपण घरच्या घरी काही करू शकतो का? स्ट्रोक, जो इश्केमिक स्ट्रोक आपण जो बोलतोय, त्याच्यामध्ये रक्ताची गाठ निर्माण होते आणि रक्त गाठ निर्माण झाल्यामुळे मेंदूचा विशिष्ट भागाला रक्त मिळत नाही आणि तिथे
रक्त न मिळाल्याने ते मेंदूचा भाग तो काम करत नाही. याच्यासाठी 4.5 तासाच्या आत रक्ताची गाठ विरघळवण्याचं इंजेक्शन देणं गरजेचं असतं, कारण जसा जसा वेळ वाढत जातो तसं तसं तिथे इरिव्हर्सिबल डॅमेज होतं की ते मेंदूच्या ज्या मज्जातंतू आहेत त्या इरिव्हर्सिबली डॅमेज होतात, त्यानंतर त्यांना रिपेअर करता येत नाही. तर घरच्या घरी त्याच्यामध्ये काही असा उपाय आपल्याला करता येणं शक्य नाही आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिलं लक्षण जेव्हा दिसतं तेव्हा जवळचं जे हॉस्पिटल आहे जिथे कमीत कमी सी टी स्कॅनची जी फॅसिलिटी आहे अशा हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर वेळ वाया न घालवता जाणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं जर तुम्हाला पेशंटला वाटलं की चेहऱ्याचा एखादा चेहऱ्याचा भाग लुळा पडतो आहे, बोलताना अडखळत आहेत, हात लुळा पडतो आहे, पाय लुळा पडतो आहे किंवा वाचा बंद झाली आहे, तर अशा पेशंट्सनी डॉक्टरांना देखील घरी बोलवायचं नाही आहे किंवा कुठल्या डॉक्टरांकडे पण फॅमिली डॉक्टरकडे जायची गरज नाही आहे. त्यांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये जिथे कमीत कमी सी टी स्कॅनची जी फॅसिलिटी आहे अशा हॉस्पिटलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे, कारण की यावर ट्रीटमेंट फक्त ती एकच आहे की जी रक्त विरघळवण्याची जी इंजेक्शन आहे TPA ते फक्त एक इंजेक्शन आपल्याला देता येतं, दुसरी त्याच्यावर ट्रीटमेंट नाही आहे. त्यामुळे वेळ वाया न घालवता हॉस्पिटलमध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे त्याच संदर्भात स्लाइड आहे सर. जेव्हा रक्तपुरवठा खंडित होतो तिकडे आपल्याला दिसते की इकडे क्लॉट्स असे तयार झालेत, तर हा ही रक्तवाहिनी समजा इथे रक्तपुरवठा करते तर हा भाग जो आहे तो निकामी होतो मेंदूचा, आणि जसा जसा वेळ जास्त जास्त होत जातो तसं हे इथे दिसतंय की हा जो लाल रंगाचा स्पॉट जो आहे एका मिनिटामध्ये हा स्पॉट समजा एवढा आहे तर काही मिनिटांनंतर तो स्पॉट एवढा मोठा होतो, म्हणजे वेळ जसा गेला तसा मेंदूचा जो भाग निकामी होतो त्याचा एरिया वाढत वाढत जातो. त्यामुळे लवकरात लवकर इंटरव्हेन्शन करणं खूप गरजेचं असतं, म्हणजे मिनिट अँड मिनिट यावेळी महत्वाचा असतो. एक्झॅक्टली. आणि सर याच्यामध्ये ह्या ट्रीटमेंटमध्ये फास्ट एक FASD असा एक रूल असतो, तर त्याबद्दलही सांगा. फास्ट रूल हा असा आहे की F म्हणजे फेस, जर चेहऱ्यावर काही चेहऱ्याचा एक भाग वाकडा झाला आहे, A म्हणजे आर्म म्हणजे हातामध्ये लोळेपणा आला आहे, S म्हणजे स्पीच की वाचा बंद झाली आहे किंवा बोलायला काही त्रास होतो आहे, तर असं काही लक्षण दिसलं तर T म्हणजे टाईम हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की असं बघितलेलं आहे आणि रिसर्चर्सनी शोधून काढलं आहे की दर मिनिटाला 2 मिलियन म्हणजे 2 दशलक्ष न्यूरॉन्स मज्जातंतू दर मिनिटाला जर रक्तपुरवठा झाला नाही तर ते मरण पावतात. म्हणजे किती फास्ट आपल्याला ते काम करायचं आहे आणि लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचून ते इंजेक्शन देणं गरजेचं आहे हे ह्याच्यावरून आपल्याला ते लक्षात येतं. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. संतोष आपल्याशी बोलताय चेंबूरहून, नमस्कार बोला. एक दिवस असा सकाळीच अंगापायाला मुंग्या आल्या पूर्ण, आणि मग मी डॉक्टरकडे गेलो तर त्या लोकांनी ऍडमिट केलं मला, तर त्या लोकांनी सांगितलं की स्ट्रोकचं लक्षण आहे. मग म्हणजे माझा BP कंट्रोलच होत नव्हतं त्यांना. बर, हॅलो. आता तुम्हाला काही ट्रीटमेंट चालू आहे? आता ट्रीटमेंट म्हणजे मला गोळ्या चालू आहेत BP च्या. बर बर. आणि त्यावेळी तुमचं BP वाढलं होतं? हो, वाढलं होतं, माझं 200 झालं होतं, तर ते कंट्रोलच होत नव्हतं. आणि त्यावेळी तुमचं BP वाढलं होतं? बर. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का? आता म्हणजे हा BP मी कंट्रोल करू शकतो का, त्याच्यासाठी मला प्रश्न विचारायचा. धन्यवाद. आपण जेव्हा स्ट्रोकची अनेक कारणं मगाशी तुम्ही सांगितली त्यामध्ये एक हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हे एक कारण आहे, आणि हाय ब्लड प्रेशर जेव्हा कंट्रोलमध्ये नसतं, जेव्हा जसं त्यांनी सांगितलं की 200 पर्यंत गेलेलं, तर एवढ्या जेव्हा वर ब्लड प्रेशर जातं तेव्हा नक्कीच धोका निर्माण होतो, तर त्यासाठी काय आपण काळजी घेऊ शकतो? आता जो प्रश्न विचारला होता कदाचित त्या रुग्णाला कदाचित ट्रान्झियंट इश्केमिक अटॅक म्हणजे TIA आणि एक पूर्व लक्षण असेल कदाचित स्ट्रोकचं, आणि त्यावेळेस त्यांनी लगेच ते हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांचं BP वाढलेलं त्यांना समजलं आणि ते कंट्रोल केल्यानंतर त्यांचा जो अर्धांगवायू कदाचित त्यांना झाला असता जर त्यांनी ती ऍक्शन लगेच घेतली नसती, म्हणजे योग्य ट्रीटमेंट त्यांना मिळाल्यामुळे तो टळला. त्यामुळे असं काही लक्षण दिसलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं महत्वाचं आहे. ब्लड प्रेशर, शुगर आणि हे सगळे टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्याची योग्य ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बरोबर. आपण बऱ्याचदा बघतो की आता डायबिटीस आपल्या देशात खूप वाढतोय, म्हणजे जगातला
आपला नंबर वन देश आता बनण्याच्या मार्गावर आहे आणि महिलांचं प्रमाण देखील खूप आहे डायबिटीसमध्ये, ब्लड प्रेशरमध्ये, त्याचप्रमाणे हल्ली कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या पण महिलांना लागू पडत आहेत. तर ह्या सगळ्या गोळ्या घेत असताना बऱ्याचदा असं होतं की घरच्या सगळ्यांची काळजी घेता घेता कुठेतरी ह्या ज्या गोळ्या आहेत त्यांचं जे नियमित सेवन आहे ते नियमितपणे होत नाही आणि त्यामुळे मग डायबिटीस कंट्रोल किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल हा विशेषतः महिलांमध्ये आपल्याला कमी दिसून येतो आणि त्याचं कारण एकच असतं की गोळ्या किंवा ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली जात नाही तर ह्याचा परिणामही स्ट्रोक हा असू शकतो. तर त्यामुळे त्याबद्दल थोडंसं प्रबोधन करा. आता हा प्रश्न तुम्ही जो विचारला दोन भाग आहेत. एक म्हणजे डायबिटीसचं प्रमाण तुम्ही म्हणाला की जसं वाढत चाललंय तर डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे तीन जर आपण आजार जे बघितले तर ते आता असंसर्गजन्य आजार असं आपण म्हणतो त्यांना. म्हणजे ते आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाहीत, ते असंसर्गजन्य आजार आहेत आणि असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण हे भारतामध्ये अतिशय वेगानं वाढतंय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अर्बनायझेशन, म्हणजे शहरीकरण एक आहे. आणि नुसतं शहरीकरण नाही तर रुरल ठिकाणी पण, म्हणजे गावामध्ये आणि खेड्यांमध्ये पण ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याचाच परिणाम हा एक आहे की स्ट्रोक आणि स्ट्रोक होणं, कारण की ते रिस्क फॅक्टर्स आहेत सगळे. त्यामुळे महिलांनी ह्याच्यामध्ये विशेष असं आहे की लक्ष देण्याचं कारण असं आहे, कारण की इतरांची काळजी त्या घेतात पण स्वतःची काळजी घेण्यात ते पुढे मागे बघतात इतरांच्या काळजीच्या मागे असल्यामुळे. तर त्याकरता त्यांनी जर त्यांना अशी औषधं चालू असतील आणि त्यांच्या मल्टीटास्किंगमध्ये ऑफिस आहे, घर आहे, सगळं सांभाळायचं आहे, त्याच्यामध्ये ते विसरतात बऱ्याच वेळा. तर त्याच्यामुळे त्यांनी एक बॉक्स किंवा असं काही करू शकतात त्या की कुठली औषध सकाळी दुपारी घ्यायचं आहे, संध्याकाळी घ्यायचं आहे, म्हणजे त्यांचा कॉम्प्लायन्स मेंटेन राहील आणि ते औषध त्या रेग्युलर घेतील आणि ज्या त्याच्यामुळे त्यांना स्ट्रोक एक प्रकारचं एक प्रिव्हेंशन असं एक होईल. बरोबर, महिलांसाठी नक्कीच. म्हणजे ज्या ह्या नेहमीच्या ज्या गोळ्या आहेत त्या आपण अगदी वेळेत आणि नियमितपणे घेणं हे खूप आवश्यक आहे आणि त्याद्वारे पण तुम्ही एका दृष्टीने हा जो स्ट्रोकचा धोका आहे तो आपण प्रतिबंध त्याला घालू शकतो. आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो घेऊया. भगवानराव वानखेडे आपल्याशी बोलतायत उमरखेडहून. नमस्कार, बोला. नमस्कार, प्रश्न विचारा सलग. हॅलो, बोला. माझ्या चेहऱ्याला लकवा मारलेला आहे, ते तोंड वाकड होत आहे आणि डोळ्याचं पातळ पण लागत नाही. बर. आणि बोलताना पण त्रास होतोय, बरगळते काम बोलते वेळेस. बोलतानाही त्रास होतो, कधीपासून आहेत ही तुम्हाला लक्षणं? ही एक महिना झालंय. बर. आणि उपचार चालू आहेत? उपचार सध्या चालू आहे सर. बरं, धन्यवाद. आपला प्रश्न कळलेला आहे आणि चेहऱ्याला आता यांनी असं विचारलंय की ऑलरेडी त्रास झालेला आहे, लकवा आलेला आहे आणि ती जी लक्षणं आहेत ती त्यांना आहेत, तर ह्या लक्षणं जर असतील तर त्यावर काय उपाय आपण करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. मगाशी जसं डॉक्टरांनी सांगितलं की अर्धांगवायू किंवा स्ट्रोकचा जेव्हा अटॅक येतो तेव्हा फास्ट हा जो रूल आहे हा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. फास्ट म्हणजे फेस म्हणजे चेहरा, आर्म्स म्हणजे हात पाय आणि तिसरं आहे ते स्पीच म्हणजेच आपली वाचा. आणि ह्या तिघांनाही जेव्हा आपल्याला काही ह्या तिघांमध्येही काही प्रॉब्लेम होतो किंवा वाचा, जसं आता फोन आला होता की त्यांचा एक चेहऱ्याचा भागही लुळा पडलेला आहे, हातापायांनाही प्रॉब्लेम आहे आणि त्यांना बोलण्यातही त्रास होतोय, तर ही जर तिन्ही लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर टाइम जो शेवटचा टी आहे तो टाइम म्हणजे त्वरित ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. भगवानराव वानखेडे यांचा फोन होता आणि त्यांना ही तिन्ही लक्षणं जी आहेत ती एक महिन्यापासून आहेत. तर मग जेव्हा लक्षणं असतात म्हणजे ट्रीटमेंट मला वाटतं वेळेवर त्यांना मिळाली नसेल आणि त्यामुळे त्यांना ही लक्षणं राहिलेली आहेत, तर काय आपण करू शकतो नंतर? जर ट्रीटमेंट जर मिळाली नसेल आणि जर अर्धांगवायू झाला असेल आणि विकलांगता एक आली असेल तर त्याच्यानंतर आपल्याला फिजिओथेरपी, रिहॅबिलिटेशन आणि ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, स्वॉलो थेरपी ह्या सगळ्या थेरपी आपल्याला करायला लागतात. तेव्हा ज्यावेळी ह्या सगळ्या थेरपीज अवेलेबल आहेत ज्या ठिकाणी, त्याच ठिकाणी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक स्ट्रोक युनिट, त्याला आपण म्हणतो की कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक युनिट, म्हणजे प्रिव्हेन्शन पण तिथे होतं, ट्रीटमेंट पण होते आणि जर विकलांगता आली तर त्यावर देखील मात करता येणं शक्य आहे, कारण की आपल्याकडे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे, फिजिओथेरपी असतात, ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच थेरपी की जे बोलायला कसं प्रॅक्टिस करायची, बोलायचं कसं, ह्याच्यावर देखील एक्सरसाइजेस आहेत.
जर गिळता येत असेल तर गिळण्यासाठी पण काही काही प्रोटोकॉल्स आहेत, इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन आहे, त्या सगळ्या आपण जर ट्रीटमेंट घेतली तर अशा रुग्णांना नक्कीच एक नॉर्मल किंवा पूर्ववत एक आयुष्य जगता येऊ शकतं या सगळ्या ट्रीटमेंट्सनी. बरोबर आहे. ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स एकत्र घेणं गरजेचं आहे. हो, आता स्ट्रोकमध्ये जेव्हा समजा पेशंटला हे सगळे प्रॉब्लेम जेव्हा असतील तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी सगळ्या ट्रीटमेंट्स एकत्र घ्यायला लागतात आणि त्या बऱ्याच काळ घ्यायला लागतात. साधारण 2 महिने 3 महिने हे सगळे थेरपीज घ्यायला लागतात. त्यानंतर काही त्याच्यामध्ये रिस्पॉन्स दिसू शकतो आणि पेशंटला त्याचा फायदा होऊ शकतो आणि नंतर पूर्ववत पेशंट देखील होऊ शकतो याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे पूर्ववत पण पेशंट होऊ शकतो. मला वाटतं की हा एक खूप मोठा दिलासा आहे, कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा अर्धांगवायूचा झटका आला आणि ज्याला आपण म्हणतो की पॅरालिसिस झाला आणि मग त्यानंतर एक कुठेतरी एक अपरिहार्यता किंवा दिसून येते की आता पुढे काहीच होणार नाही अशी एक निराशा पेशंट्समध्ये असते. किंवा बरेचदा असं होतं की पेशंट्स तसे बघितलेले असतात की जे खूप काळापर्यंत बरे होत नाहीत किंवा कधीच बरे होत नाहीत, तर त्याबद्दल तुम्ही सांगा. नाही, हे एक आपण जे म्हणाल ते बरोबर आहे, ते गैरसमज एक असा आहे इतक्या अनेक वर्षांपासून. त्याचा तो गैरसमज दूर करण्यासाठीच वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशननी हा दिवस ठेवला आहे, वर्ल्ड स्ट्रोक डे. कारण की ह्या सगळ्या गोष्टींवर मात करता येणं शक्य आहे आणि जरी डिझेबिलिटी असली रुग्णाला तर त्या डिझेबिलिटी असताना देखील तो रुग्ण आपलं पूर्ववत आयुष्य जर अगदी पूर्ववत म्हणजे अगदी 100% नाही तरी पूर्वी जी कामं करत असते ती करता येऊ शकतात या सगळ्या ट्रीटमेंट्सनी, असं शक्य आहे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. गोरखनाथ टिकेकर आपल्याशी बोलतात सोलापूरहून. नमस्कार, सलग प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मी गोरखनाथ टिकेकर सोलापूर बोलतोय. हॅलो, बोला ना, सलग प्रश्न विचारा. तर माझा असा प्रश्न आहे की अर्धांगवायू स्थिर हा कशामुळे होतो, त्याचं कारण काय आहे? धन्यवाद. अर्धांगवायू हा कशामुळे होतो, खरं तर तुम्ही काही कारणं सांगितलेली आहेत पण आपण परत एकदा सांगूया जेणेकरून आपल्या इतर प्रेक्षकांनाही कळेल. अर्धांगवायू मेंदूमध्ये एका विशेष मेंदूमध्ये रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे होतो. मेंदूमध्ये ज्या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करतात त्याच्यामध्ये जर रक्ताची गाठ निर्माण झाली किंवा क्लॉट त्याला म्हणतो तर रक्तपुरवठा तिथले खंडित होतो. मेंदूचा एक विशिष्ट भाग जो आहे तो काम करत नाही आणि त्यामुळे पेशंटला अर्धांगवायू होतो. किंवा दुसरंही त्याचं एक कारण आहे की रक्तवाहिनी जर बस झाली किंवा फुटली तर हेमरेज होतं आणि हेमरेजमुळे देखील अर्धांगवायूचा किंवा अर्धांगवायू किंवा पॅरालिसिस होऊ शकतं पेशंटला. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं की ब्रेन हॅमरेजमुळे पण होऊ शकतो आणि स्ट्रोकमुळे पण होऊ शकतो, तर या दोघांमध्ये काही फरक आहे? फरक हा की जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स तयार होतात किंवा रक्ताच्या गाठी तयार होतात तर रक्त तिथून प्रवाह रक्ताचा होत नाही आणि रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्याच्यामुळे त्या मज्जातंतू जो आहे तो इश्किमिया होऊन किंवा तो डेड होतो. आणि रक्तवाहिनी जर बस्ट झाली किंवा रक्तवाहिनी फुटली तर रक्तस्त्राव मेंदूमध्ये होतो आणि रक्तस्त्राव झाल्यामुळे देखील मेंदूच्या पेशींना इजा होते आणि त्यामुळे देखील अर्धांगवायू होऊ शकतो पेशंटला. बरोबर आहे. म्हणजे जरी दोन्ही झालं तरीही अर्धांगवायूचा त्रास हा जो आहे तो होऊ शकतो, पण ह्याचं निदान आपण करू शकतो का किंवा लक्षणं काही ह्याची वेगळी आहेत का? हा, जेव्हा जो मी पहिला सांगितलं की रक्ताची गाठ निर्माण होते ते 80% कारणं जी अर्धांगवायूची आहेत ती 80% कारणं जी रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स तयार झाल्यामुळे होतात आणि 20% फक्त लोकांमध्ये ब्लड प्रेशर खूप वाढलं तर रक्तवाहिनी बस्ट होऊन हेमरेज होऊन असं पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो. जेव्हा रक्तवाहिनी बस्ट होते तेव्हा येते एकदम कॅटॅस्ट्रॉफिक असतं, म्हणजे अचानक डोकं दुखायला लागतं, उलटी व्हायला लागते, बेशुद्ध होऊ शकतो पेशंट आणि एक शरीराचा एक भाग काम करायचा बंद होतो. पण पहिल्यांदा मी जे सांगितलं की ट्रान्झिएंट इश्केमिक अटॅक जो आहे की पूर्व लक्षणं जे दिसतात की काही काळाकरताच फक्त चेहरा वाकडा होतो आणि मग नीट होतो परत, हात किंवा पाय लुळा होतो काही मिनिटांकरता आणि परत नीट होतो, तो इश्किमिया किंवा स्ट्रोक, इश्केमिक स्ट्रोक, त्याच्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या निर्माण झाल्यामुळे तो होतो. बरोबर आहे. आपल्याला एक प्रश्न येतोय, तो घेऊया. नमस्कार. बर, फोन मला वाटतं काही तांत्रिक अडचण आलेली आहे. कधी कधी असं होतं की त्रास होतो, म्हणजे अर्धांगवायूचा झटका आलेला आहे त्यानंतर पेशंट रिकव्हर होतो, पण काही इतर जे भाग असतात उदाहरणार्थ अन्ननलिका, तर तिथला जो त्रास असतो तो कायम राहतो, तर अशा वेळी काय करायचं? हो, आता
अर्धांगवायूमुळे जसं आपण सांगितलं की चेहऱ्याचा भाग वाकडा होऊ शकतो, हात वाकडा होऊ शकतो, पाय पिवळा पडू शकतो, तसंच जर गिळण्याची जी यंत्रणा आपली आहे स्वॉलोईंग, तिथला जर भाग निकामी झाला तर गिळायला पेशंटला त्रास येऊ शकतो. तर त्यावेळी काही काळापुरती नाकातून नळी घालून अन्न पुरवठा त्याच्यामधून केला जातो, किंवा जर जास्तच वेळ ते जर राहिलं तर कदाचित एक गॅस्ट्रोस्टोमी करायला लागू शकते. जर मायनर अटॅक असेल तर 2 ते 3 महिन्यानंतर ती नळी काढता येते, आणि त्याच्यासाठी देखील स्वॉलो थेरपी आणि इलेक्ट्रिकल करंट स्टिम्युलेशन, जे मी सांगितलेलं की स्पीच थेरपी आणि स्वॉलो थेरपी, ते करता येऊ शकते, आणि त्याच्याने देखील गिळण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ववत होण्याची शक्यता असते. नक्कीच, म्हणजे कितीही जरी काही कॉम्प्लिकेशन असले तरी मला वाटतं की आज वैद्यकशास्त्र जे आहे ते इतकं प्रगत झालेलं आहे की बहुतांशी जे काही याच्याशी रिलेटेड आजार आहेत अर्धांगवायूशी, त्याला आपल्याकडे काही ना काही उपचार हे उपलब्ध आहेत, फक्त आपल्याला गरज आहे ती सतर्क असण्याची. सर, आपण अर्धांगवायूबद्दल अनेक गोष्टी बोललो, त्या का होतो त्याच्यावरती देखील आपलं बोलणं झालं. समजा 4.5 तासाच्या आत रुग्ण तिथे पोहोचू शकला नाही हॉस्पिटलमध्ये, तर पुढचे जे 24 तास असतात, म्हणजे अर्धांगवायूचा झटका आल्यापासून 24 तास, तर त्याच्यामध्ये आपण काही करू शकतो का? आता जसं सांगितलं की इथे टाइम इज ब्रेन, कारण की 1 मिनिटामध्ये 2 दशलक्ष न्यूरॉन्स जे आहेत ते डेथ होतात, म्हणजे ते निकामी होतात. तर वेळ हे खूप महत्त्वाची आहे. जर रुग्ण जर हॉस्पिटलच्या जवळ राहत असेल तर तो वेळेवर पोहोचू शकतो 4.5 तासात. आपण इंजेक्शन देतो रक्त ची गाठ विरघळण्यासाठी. जर पण यात कदाचित रुग्ण पोहोचू शकला नाही या वेळेत, तर पुढचे 24 तास, म्हणजे सुरुवातीपासून 24 तासाच्या आतमध्ये DSA अँजिओग्राफी करून जर तिथे रक्ताची गाठ तिथे दिसली तर ती एंडोवॅस्क्युलर ट्रीटमेंट जी ट्रीटमेंट आहे त्याच्याने ती रक्ताची गाठ ती बाहेर सक्शनिंग करून, म्हणजे ती काढता येते बाहेर, आणि 24 तासापर्यंत इन सिलेक्टेड पेशंट्स, म्हणजे सगळ्या रुग्णांना हे करता येईलच असं नाही, ज्या काही पेशंट्सला हे करणं शक्य आहे का त्या पेशंटसाठी, हे पहिले 24 तासपर्यंत आपण तो प्रयत्न करू शकतो. म्हणजे सुरुवातीला इंजेक्शन देऊ शकतो. इंजेक्शन नंतर जर पेशंट नीट झाला नाही तर पहिले 24 तास आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये आपण एंडोवॅस्क्युलर ट्रीटमेंट करून ती क्लॉट्स जे आहेत ते रिट्राईव्ह करू शकतो आणि ते क्लॉट्स काढू शकतो आणि पेशंटला त्याच्याने बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. बरोबर, तुम्ही DSA अँजिओग्राफी म्हणाला तर त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगा ना. DSA अँजिओग्राफी ही एक अशी एक टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये रक्त, स्ट्रोक जो होतो तो रक्तवाहिन्याच्या आजारामुळे, तर अँजिओग्राफीमध्ये त्या रक्तवाहिन्यांचे पिक्चर्स घेतले जातात आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर क्लॉट्स तिथे दिसले तर एक पाईप, एक प्लॅस्टिक पाईप किंवा मेटॅलिक एक पाईप, म्हणजे स्टँड रिट्रायव्हर एक असतो, ते आतमध्ये इन्सर्ट करून तो क्लॉट्स बाहेर काढतात आणि ज्यामुळे रक्तप्रवाह पूर्ववत होऊ शकतो आणि जे सेल्स, जे मज्जातंतू जे आहे ते पूर्ववत काम करू शकतात. बरोबर, तुम्ही म्हणालात की 1 मिनिटाला 2 दशलक्ष जे मज्जातंतू आहेत ते मरण पावतात, डेड होतात, तर ते परत आपण पुन्हा रिट्रीव्ह करू शकतो का, पूर्ववत होऊ शकतात? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की जे मज्जातंतू डेड झाले आहेत त्यांना आपण तर काही करू शकत नाही. बरं, पण इथे आपण स्लाईड मध्ये स्लाईड आपण एक दाखवू शकतो. इथे आता जसं मी सांगितलं की हे मधला जो लाल जो भाग आहे स्पॉट, ते मज्जातंतू जे आहेत ते डेड झालेत किंवा ते निकामी झालेत. अच्छा, पण हे पिवळा जो भाग दिसतोय हे मज्जातंतू जे आहेत ते पूर्णपणे निकामी नाही झालेले, बट दे आर ऍट रिस्क, म्हणजे धोका, धोक्याच्या त्या डेंजर एरियामध्ये ते आहेत. आणि ह्या जर आपण रक्त प्रवाह पूर्ववत केला, जर इंजेक्शन देऊन क्लॉट्स विरघळवून, तर हे जे आहेत ते पूर्ववत काम करू शकतात. म्हणजे किंवा आपण क्लॉट रिट्रायव्हल केलं DSA केल्यानंतर, तर हा जो भाग आहे तो पूर्ववत काम करू शकतो. पण जर वेळेत आपल्याला जर पेशंट तिथे पोहोचला नाही आणि त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही, तर हा जो छोटा जो लाल रंगाचा स्पॉट आहे तो वाढत वाढत जाऊन एवढा मोठा होऊ शकतो आणि त्याचा जो पॅरालिसिस आहे तो वाढतच जाऊ शकतो. बरोबर, म्हणजे एकदा ज्या पेशी मृत होतात त्या आपण पुन्हा त्यांना काही करू शकत नाही, पण ज्या धोक्याच्या एरियामध्ये असतात ज्या पेशी, त्यांना मात्र आपण नक्कीच मदत देऊ शकतो, वाचवू शकतो. आपल्याला एक फोन येतोय, लता हगवणे आपल्याशी बोलतात कुर्ल्याहून. नमस्कार, बोला. सर, ना 1 वर्ष झालं लकवा मारलेला, पण आता आहे ना त्यांच्या हातापायामध्ये म्हणजे असं हे नाही, जीव नाही, असं म्हणजे हातपाय त्यांचे चालत नाही. हा, अच्छा,
काय सांगाल की एक वर्षापासून त्यांना पॅरालिसिस आहे आणि हातपाय दोन्हीही लुळे पडलेले आहेत असं त्यांच्या फोनवरून कळतं. या म्हणजे या रुग्णाला ओल्ड स्ट्रोक आहे, त्याच्यामुळे त्याला अर्धांगवायू आता झालेला आहे पूर्ण म्हणजे पण एस्टॅब्लिश. तर ह्या पेशंट्सला आता दोन एक गोष्टी आपण करू शकतो. एक म्हणजे पुन्हा असं होऊ नये म्हणून ते ट्रीटमेंट त्याला घेणं गरजेचं आहे. पण जे झालेलं आहे आता त्याच्यासाठी त्याला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा व्यापक पक्षाघात केंद्र जे आपण आहे आपल्या महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तिथे त्याला भेट देणं गरजेचं आहे, जिथे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी हे सगळे तिथे त्याला मिळू शकतात. आणि त्याच्यानी जरी त्याचा हातापायामधली समजा ताकद जरी पूर्ववत झाली नाही तरी त्याच्याकडे अशा काही मेथड्स आहेत की ज्याच्यानी तो शक्य तेवढं पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी त्याला मदत एक प्रकारची होऊ शकतो. बरोबर. आणि ही जी केंद्र आहेत ही प्रत्येक रुग्णालयात आहेत, प्रत्येक मोठ्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये ती केंद्र आहेत. त्याचा रुग्णांनी जरूर फायदा घ्यावा. आणि एक जे एक निहिलिझम म्हणजे जे एक की आता काय होणार नाही आता असंच राहणार हे जे आहे ते मनातून काढून टाकलं पाहिजे आणि हॉस्पिटलला भेट दिली पाहिजे आणि जितकं काही शक्य आहे तेवढं करता येऊ शकतं आपल्याला. नक्कीच. म्हणजे जी आता सध्या उपचार पद्धती उपलब्ध आहे त्या उपचार पद्धतीचा लाभ आपण नक्कीच घेऊ शकतो आणि महानगरपालिका रुग्णालयात जाऊन देखील तुम्ही हे जे उपचार आहेत हे करू शकता. सर, तुम्ही म्हणालात की एकदा आता त्यांना हा त्रास झालेला आहे तर पुन्हा होऊ नये त्यासाठी देखील काही ट्रीटमेंट आहे, तर ती ट्रीटमेंट काय असते आणि पुन्हा होण्याचा धोका असतो का अशा रुग्णांमध्ये? हो, जर एकदा स्ट्रोक जर कुठल्या व्यक्तीला आला तर त्याला पुन्हा स्ट्रोक येऊ शकतो, त्यामध्ये काही वादच नाही. पण पुन्हा स्ट्रोक येण्याचं जे प्रमाण आहे ते आपण नक्कीच कमी करू शकतो. त्याच्यासाठी त्याला जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं गरजेचं आहे. योग्य आहार, एक्सरसाइज हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि रक्त पातळ होण्यासाठी एक गोळी जी असते पण एवढी सगळी ट्रीटमेंट घेतल्यानंतर की स्ट्रोक होणारच नाही परत असं काही सांगता येणं शक्य असं नाही आहे. स्ट्रोक अटॅक येऊ शकतो पण त्याच्यासाठी जर या औषधांनी नाही तर फायदा होत असेल, म्हणजे जरी परत आला तर ते औषधं वाढवता येतात किंवा ती अजून ऑप्टिमाइज करता येतात जेणेकरून स्ट्रोक येण्याचं प्रमाण कमी करता येतं आपल्याला खूप. नक्कीच. आपल्याकडे सर काही हेल्पलाईन नंबर्स आहेत किंवा अँब्युलन्स नंबर्स आहेत, कारण आपण जेव्हा स्ट्रोक म्हणतो तेव्हा तातडीने उपचार हा एक महत्वाचा घटक त्याच्यामध्ये येतो. तर सगळ्या रुग्णांसाठी की जे शहरात आहेत, गावात आहेत, अशा सगळ्यांसाठी एखादी हेल्पलाईन किंवा एखादा अँब्युलन्सचा जर नंबर असेल तर ते त्वरित तिकडे संपर्क साधू शकतील. अँब्युलन्स आता जसं मी सांगितलं की इकडे टाइम इज ब्रेन, तर ते जेव्हा असं लक्षणं दिसतात तेव्हा त्वरित अँब्युलन्सला कॉल करणं महत्वाचं आहे. 1298 जी शासनाची जी अँब्युलन्स आहे त्याची सेवा अतिशय चांगली आहे आणि अनेक रुग्णांनी ते सांगितलं आहे की ती अँब्युलन्सची सेवा उत्तम आहे आणि लवकरच तुम्ही फोन केला तर ती अँब्युलन्स लगेच येते. 1298 हा एक नंबर जो आहे अँब्युलन्सचा, तो अँब्युलन्स नंबर ते डायल करू शकतात. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की जवळचं जे रुग्णालय आहे जिथे ही फॅसिलिटी आहे ट्रीटमेंटची, जिथे कमीत कमी सिटी स्कॅन एक त्या रुग्णालयात फक्त असणं गरजेचं आहे, अशा रुग्णालयात जवळच्या रुग्णालयात रुग्णांनी भेट देणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. मनीष वैद्य आपल्याशी बोलत आहेत नागपूरहून. नमस्कार, बोला. वडिलांना पॅरालिसिस झाला होता तर त्यांच्या हाताचे पंजे आणि पायाचे पंजे बिलकुल म्हणजे काम नाही करत बरोबर. चालणं फिरणं आहे पण त्यांच्या कसं पायातनं चप्पल वगैरे बाहेर निघते, तर त्याच्याबद्दल मला विचारायचं. धन्यवाद, आपला प्रश्न कळलेला आहे. बऱ्याचदा असं होतं की अर्धांगवायूचा झटका येतो आणि त्याचे जे परिणाम असतात ते मात्र अनेक दिवस अनेक महिने राहतात आणि ह्या परिणामांसाठी आपण काही करू शकतो का याविषयी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. पण आपल्याला एक फोन आला होता नागपूरहून मनीष वैद्य यांचा आणि सर त्यांनी असं विचारलं होतं की त्यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता आणि ते बरे झालेले आहेत पण हाताचे पंजे आणि पायाचे पंजे ह्यामध्ये मात्र ताकद जी आहे ती कमी झाली आणि जी छोटी छोटी कामं असतात चप्पल घालणं किंवा हाताच्या ज्या छोट्या छोट्या मुव्हमेंट्स असतात तर त्याच्यामध्ये त्रास त्यांना होतो. त्याच्यासाठी त्यांना आता फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी करणं गरजेचं आहे, कारण की ज्या हाताच्या आणि पायाच्या ज्या मुव्हमेंट्स आहेत त्या एकदम फाईन मुव्हमेंट्स असतात आणि त्या पूर्ववत यायला बराच काळ लागतो. ज्या ग्रॉस मुव्हमेंट्स असतात की हात वर उचलणं, खाली घेणं किंवा चालणं हे शक्य होतं लवकर, पण फाईन मुव्हमेंट्स यायला जरा वेळ जास्त लागतो. त्यासाठी त्यांना फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी करणं गरजेचं आहे. म्हणजे नैसर्गिकरित्याच ह्या ज्या मुव्हमेंट्स आहेत त्या बारीक बारकावे असल्यामुळे त्यामध्ये त्याला वेळ लागतो आणि फिजिओथेरपी केल्याने मला वाटतं की त्यांना ते लवकर रिकव्हर होऊ शकतात.
बरोबर आहे. तुम्ही म्हणालात तसं फिजिओथेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी हे दोन्ही आहे, ते किती काळ रुग्णांनी चालू ठेवावं? ते रुग्णांनी कमीत कमी जर ते किती स्ट्रोक सिव्हिरायटी आहे, म्हणजे अर्धांगवायूचा झटका किती सिव्हिअर आहे त्याच्यावर आहे. बऱ्यापैकी पेशंट्सला 3 महिन्यामध्ये तर फायदा होतो, जर 3 महिन्यामध्ये पूर्व झालं नसेल तर त्यांना ते अजून देखील जास्त काळापर्यंत, ते कदाचित वर्षभरापर्यंत देखील करायला लागू होऊ शकतं थेरपी. आता अर्धांगवायूचं जे प्रमाण आहे आपल्याकडे, तर ते साधारण किती आहे? असं बघण्यात आलेलं आहे की जे आपले जो विकसनशील देश आहेत तिथे देखील आता हे लाईफस्टाईल रिलेटेड जे डिझीजेस आहेत किंवा असंसर्गजन्य जे आजार आहेत ते खूपच वाढलेले आहेत. आणि जगातले 50% जास्त जे रुग्ण ह्याचे आहेत ते विकसनशील देशामध्येच आहेत. आणि अशी आकडेवारी समोर आलेली आहे की हे स्ट्रोकचे पेशंट्स जे आहेत ते हजारामध्ये मला वाटतं की 1-2 जणांना हा स्ट्रोक होऊ शकतो, म्हणजे हजारामध्ये. आणि जसं जसं वय वाढतं 55 वयापेक्षा वरती, त्यामध्ये तर हा प्रमाण हे जास्त आहे. आणि लाखामध्ये साधारण 100 ते 150 जणांना हे याचा इन्सिडन्स, म्हणजे नवीन रुग्ण दरवर्षी ते दिसू शकतात. म्हणजे हे प्रमाण अतिशय जास्त आहे आणि ते वाढतच जाताना दिसतंय. कारण की एक कारण तुम्ही मगाशी सांगितलं की डायबिटीसचं प्रमाण भारतात खूप वाढतंय, आणि डायबिटीसचाच एक परिणाम हा आहे की हे स्ट्रोक, त्यामुळे याचं पर्सेंटेज भारतामध्ये खूपच जास्त आहे. आणि गव्हर्नमेंट हेल्थ एजन्सीज देखील ह्याच्याकडे लक्ष देत आहेत, आणि एक वेगळा फंड त्याच्यासाठी आहे असंसर्गजन्य आजारांची जी फंड्स त्याच्यासाठी आहे, ते गव्हर्नमेंट आता त्याला जास्त लक्ष त्याच्यावर केंद्रित करत आहे. आणि लाईफस्टाईल रिलेटेड डिझीजेस आणि एक वेगळी त्याच्यासाठी एक ओपीडी देखील सुरुवात करत आहे, हायपरटेन्शन ओपीडी असं पण आहे. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे लाईफस्टाईल डिझीजेस जे आपण म्हणतो त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, आणि त्याचं कारण कुठेतरी आपल्या जीवनशैलीमध्येच आहे. तर जीवनशैली बदलणं ही मला वाटतं काळाची गरज आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल या स्ट्रोकच्या दृष्टिकोनातून, विशेषतः महिलांसाठी काय सांगाल तुम्ही? महिलांसाठी महत्वाचं म्हणजे की एक्सरसाइज किंवा वॉकिंग ऍटलीस्ट कमीत कमी 1/2 तास चालणं, किंवा रोज 10,000 स्टेप्स जे अमेरिकन हार्ट असोसिएशन जे सांगितलेले 10,000 स्टेप्स रोज कमीत कमी चाललं पाहिजे. आणि आहार एक संतुलित आहार पाहिजे, ज्यात म्हणजे पालेभाज्या फळभाज्या हे सगळं असलं पाहिजे, चरबीयुक्त पदार्थ कमी असले पाहिजे. आणि जसं डायबिटीजसाठी साखरेचं प्रमाण आहारात कमी असलं पाहिजे, तसं ब्लड प्रेशरसाठी आणि किडनीच्या आजारांसाठी एक नवीन अभियान त्या किडनी स्पेशलिस्ट डॉक्टरनी चालू केलेलं की 1 चम्मच कम मिठाचं प्रमाण, की 1 चम्मच कम मीठ आहारामध्ये ते असणं खूप गरजेचं आहे. कारण मिठाचं प्रमाण जसं वाढतं आहारामध्ये तसं ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढतं, किडनीचे देखील आजार वाढतात, आणि ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढल्यानंतर त्याचा परिणाम हा स्ट्रोकमध्ये होतो. म्हणजे मीठ कमी असणं आहारामध्ये खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि आपण बघतो की घरोघरी अजूनही आपल्याकडे बहुतांशी महिला या स्वयंपाकघरात असतात, आणि त्यामुळे मला वाटतं की महिलांसाठी हा मुद्दा खूप लक्षात ठेवण्याचा सारखा आहे की मिठाचं प्रमाण कमी करणं आणि संपूर्ण कुटुंबाचा जो आहार आहे तो कुठेतरी संतुलित असणं हे आवश्यक आहे. पुन्हा एकदा विचारेन की महिलांसाठी व्यायाम हा जो भाग आहे हा बऱ्याचदा दुर्लक्षित केला जातो, किंवा बऱ्याचशा महिलांचं असं म्हणणं असतं की आम्ही घरात काम करतो तर त्याने आमचा व्यायाम होतो, तर तो व्यायाम आपण व्यायाम धरायचा का? नाही, तो व्यायाम धरता येणार नाही. कारण की त्याच्यामध्ये ब्रिस्क वॉकिंग एक करायला लागतं की फास्ट चालणं, आणि ते कमीत कमी 1/2 तास ते 45 मिनिटं चाललं तेव्हाच त्या तेवढ्या कॅलरीज त्या वापरल्या जातात, आणि त्याला व्यायाम असं म्हणता येईल. घरातल्या घरात जे आपण करतो त्याला व्यायाम असं म्हणता येणार नाही. त्यामुळे वेगळा एक त्यांना वेळ काढला पाहिजे स्वतःसाठी. स्वतःसाठी वेळ काढणं महिलांना खूप कठीण आहे, कारण की ते मल्टीटास्किंग करत असतात, पण त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. कारण महिलांचं जर आरोग्य व्यवस्थित राहिलं तर सगळ्या कुटुंबाचं आरोग्य त्याच्यामध्ये चांगलं राहणार आहे, त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे महिलांनी. बरोबर आहे. पुन्हा एकदा आपण स्ट्रोककडे, स्ट्रोकसाठी ज्या हेल्पलाईन नंबर्स आहेत त्या मला वाटतं आपण एकदा डिस्प्ले करूया. 1298 हे हेल्पलाईन नंबर आहे अॅम्ब्युलन्सची. आणि अॅम्ब्युलन्स आल्यानंतर जसं मी सांगितलं की जवळचं जे स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहे, की जिथे कमीत कमी सीटी स्कॅनची फॅसिलिटी आहे, अशा हॉस्पिटलमध्येच लगेच पेशंटनी जाणं गरजेचं आहे. डॉक्टरांना घरी बोलवू नये कधीच, ह्या असं जर कोण वाटलं कधी की स्ट्रोक अटॅक आहे, कारण डॉक्टर घरी येऊन काही करू नाही शकणार त्याच्यामध्ये. त्यामुळे जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणं खूप गरजेचं आहे आणि लवकरात लवकर जाणं.
नक्कीच कसा वाटला आमचा कार्यक्रम हे आम्हाला जरूर कळवा. तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधून आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि ती जी माध्यमं आहेत त्यांचे जे आयडीज आहेत ते मात्र लगेचच टिपून घ्या. ते असे आहेत, फेसबुकवर तुम्ही जाऊ शकता. फेसबुकसाठी आय डी आहे www.facebook.com/ddsahyadri. सखी सह्याद्री @gmail.com हा आमचा मेल आय डी आहे. हा कार्यक्रम तसंच आमचे इतरही कार्यक्रम आपण बघू शकता यूट्यूबवर www.youtube.com/ddsahyadri आणि @ddsahyadri हे आहे आमचं ट्विटर हँडल. सर तुम्ही काय सांगाल की जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आपण हा जो स्ट्रोक आहे तो आपण टाळू शकतो आणि खऱ्या अर्थाने आजचा आपला विषय आहे की लढा अर्धांगवायूशी, हा लढा आपण प्रत्येकाच्या पातळीवर व्यक्तिगत पातळीवर कसा देऊ शकतो. याच्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे प्रिव्हेन्शन, दुसरं म्हणजे की प्रतिबंध आणि एक दुसरं म्हणजे की जेव्हा लक्षणं दिसतील तेव्हा लगेच हॉस्पिटलमध्ये जाणं, तिसरं म्हणजे जरी विकलांगता राहिली स्ट्रोक नंतर तर देखील जरी देखील त्याच्यावर मात करता येते हे लक्षात ठेवणं. प्रतिबंध म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग हे सगळ्या गोष्टीपासून दूर राहणं आणि असेल तर त्याची ट्रीटमेंट घेणं. अशी लक्षणं दिसली स्ट्रोकची तर लगेच पेशंटला जवळच्या रुग्णालयात दाखल करणं आणि इतरांमध्ये देखील ह्याचं नॉलेज वाढवणं की जर आपण बसमध्ये, ट्रेनमध्ये, कुठल्याही पब्लिक प्लेसमध्ये असू आणि कुठल्याही व्यक्तीला असं काही आपल्याला दिसलं तर त्या व्यक्तीची मदत करून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा लोकांमध्ये आपल्या ज्या जवळचे लोक आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती करणं या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, म्हणजे मुळात जनजागृती करणं किंवा ह्याबद्दलचा अवेअरनेस असणं, ह्याबद्दलची माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आज जागतिक स्ट्रोक डे आहे, वर्ल्ड स्ट्रोक डे आहे, तर त्याचं काही वेगळं ह्यावर्षीचं काही वैशिष्ट्य आहे का? यावर्षी त्यांनी ते वैशिष्ट्य त्यांनी हे सांगितलं की जरी आता लोकांना कारणं माहिती आहेत की ट्रीटमेंट लवकर घेतली पाहिजे हे देखील माहिती आहे आणि पण तिसरी गोष्ट जे लक्ष त्याच्यामध्ये लोक देत नाही ती म्हणजे जरी काही विकलांगता जरी असली तरी त्या विकलांगतेवर त्यांना मात करता येणं शक्य आहे आणि शक्य तितकं पूर्व त्यांना आयुष्य जगता येणं शक्य आहे हे लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि एक की काही होणार नाही आता काही करता येणार नाही हे मनातून काढून टाकणं खूप गरजेचं आहे मला वाटतं. नक्कीच, आणि मला वाटतं की हा जो विचार होता हा खूप महत्वाचा आहे की कुठेतरी जी निराशा असते तर ती निराश न होता त्यावर आज उपचार आहेत हे जाणून घेणं महत्वाचं. सर तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिलीत. सखी सह्याद्रीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे, धन्यवाद. लढा अर्धांगवायूशी हा विषय होता आणि खरोखरच पर्सनल पातळीवर किंवा कुटुंबिक पातळीवर लढा कसा द्यायचा हे आज आपण जाणून घेतलं. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. Thank you.